इकडे इकडे माझ्या किती टाइम हो गणप्या ए गणप्या जी. अरे एक रायस प्लेट आणण्या जेव्हा टाइम लावला तर गिरायक भुके मरेल की आणि उद्या भूकबळी पाडला म्हणून माझं नाव पेपरात छापून येईल. अरे जी काय करतो गाडवीच्या लवकर प्लेट घेऊन ये तो ताबलाय. माफ करा हे आणलं बघा ताट करून. अहो गिरायकाची सेवा हाच आमचा संतोष. पोट भर जेवा. आता काय झालं काय झालं काय ताट किसान थाली एक रुपया पोट भर जेवण पोट भर. या भारताच्या मुदी म्हणायच्या खेळायच्या मोठ्या. हे काय आहे जाळ डाळ वरण डाळीचा पत्ते आहे का इच्छा निव्वळ फडकावली नुसती. आणि ह्याला काय म्हणायचं काय म्हणायचं ह्याला चपाती आणि सगळ्या म्हणजे किसान थाली एक रुपयात काट कसं आलीच काट कसर काय बनवता काय राव मला. नाही नाही तुमच्या आयुष्यात नाही हो आम्हाला परवडलं पाहिजे ना. आणि ह्या परस जर पेट हवं असेल तर सुंदर थाळी घ्या 2 रुपये आणि त्या परत वर पेट संजय थाळी 3 रुपये संजय नक सुंदरात चालेल गणप्या उतर येला आणि सुंदर आण की नाही गणप्या लवकर घेऊन वरण एक चावतील बघ. हो भजरंग बाबा तिकडे या तिकडे या. तुम्हाला काय झालं ते काय. अरे दिशा तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन खिचडी आली वाटत. गणप्या उचल दे प्लेट आणि साहेबा दे व्हेजिटेरियन दे. माफ करा साहेब कधी कधी असं होत. अहो काय माफ करा 40 पैसे मोजल्या काय फुकट खात नाही. अहो पण 40 पैशात काय हत्ती घोडी येतील काय खिचडीत. हो मालक कुठे चाललात बिल. बिल कसलं बिल. खिचडीच झुरळ निघाला झुरळ तसे पाहिजे तर नका घेऊ खाल्ला खिचडी पैसे द्या. मला वाटलंच होतं तू कधी ना कधी तरी परत येशील म्हणून. आता तरी गेला ना माझ्यावर चा राग. राग राग कशा पाय. जिवंत तू मग तुम्हाला कोण वाटलं. कोणी नाही पर तू इथं दर्शनाची इच्छा असेल तर देऊळ आपसूक सापडत. काल रात्रीची बारी रंगलीच नाही. तुम्ही साथ केली तिची नशा अजून उतरना. सारखी तुमची आठवण येत होती. देवाचा धावा केला नसेल इतका दावा केला मी तुमचा. नाही शेवंता अगं माणसाचा देव नको करूस. दगडाची कळा येते त्याला. अगं जे कधी हाती लागणार नाही त्याची आस धरू नये माणसानं. देव भेटो न भेटो पूजा करायची सोडली का कोणी. नाही पर शेवंता आता पण नाही आणि पिन नाही एकदा माझ्यासाठी या. नाही पर आज घुंगरू बांधतो ते तुमच्यासाठी. आज बटार बोल येतील ते तुमच्यासाठी. शेवंता नाही नाही माझ्या कलेची आण आहे तुम्हाला. बघा तुम्ही आल्या पिकर बारी नाही सुरू व्हायची. कल्याणी 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 आई कोकला लागले आलं तर कसं काय करायचं. अरे तुझा पाहुणं आलं का बघा तू पाहुण नाही अजून. बाई पडदा वर करूया ना रेपण साईट होईल बघ. आधीच उशीर झालाय. उशीर होद्या ना तर का बी होद्या जा तिकडं पाहुणं आले बिगर बारी सुरू होणार नाही. सोडा मला सोडा मला
राम राम साहेब. राम राम. सर्जेराव म्हणतात मला. आय सी. म्हणजे बलात्कार प्रकरणी सजा भोगून आला होतास तो तूच. हा तोच मी. तुमचा कायदा असा आहे साहेब, गुन्हेगार मोकाट फिरत्यात आणि निरपराध सजा भोगत्यात. गुंडांच्या वाट्याला तुम्ही नाही जाऊ शकणार, कारण तुमचे हप्ते बांधलेले असतात ना. स्टॉप दिस नॉनसेन्स. गेट अप, गेट अप, आय से गेट अप. हे पोलीस स्टेशन आहे. सिगरेट वाढणार. गेट अप. पोलीस स्टेशन. चोर बाजार आहे साहेब, चोर बाजार. तुमच्या आधीचा इन्स्पेक्टर तर तुमच्यापेक्षा महाचोर होता. व्हॉट डू यू मीन? तुमच्या सगळ्यांचे हात वरपासून खालपर्यंत पापानं बरबटलेले. कशाला उगीच न्यायाच्या गप्पा मारता? कशाला रामशास्त्राचा आवांता? आय से गेट आउट. जाणार नाही. आधी इस्माईलला सोडा. तुमच्या चमच्यानं त्याच्यावरती खोटी केस भरली. त्याचे केस पेपर पाहून ठरवीन मी. केस पेपर घाला चुलीत. यू तुमच्या सकट पोलीस स्टेशन पेटवून टाकीन. यू पहिल्या भेटीत एवढी समज पुरे आहे तुला? इन्स्पेक्टर साहेब, हे पाठ फाटून निघेल पर काना नाही वाकणार. राम राम. भेटूया. हवालदार, इस्माईलचे केस पेपर घेऊन या. तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितली पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पण ती व्यवस्था आम्ही बघू. बघा आता मग कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचं? अगदी विश्वासातला माणूस आहे आपला. प्लॅन करूनच आणलाय मी. अर्धवट काम कोण करतोय? माझं राव. बघा प्लॅन बघा. वा भुजंगराव, वा उत्तम. म्हणजे जमीन आमची, काहीतरी उभी करायचं भांडवल तुम्हाला का काय? भुजंगराव, आपल्या सर्वांचा हिस्सा होतो का सरकार? साजिक आहे, साजिक आहे, एकदम कबूल. ते सर्व ठीक आहे भुजंगराव, पण त्या जागेवरचं झोपड्यांचं काय? हा त्या मात्र आधी काढा पाहिजे भुजंगराव. मागणं डोक्यात करायच नको. तुम्ही का काळजी करता? त्यांना हलवायला असं काय टाइम लागतो? आणि सरळ मार्ग नाही गेल, जमीन दोस्त करून टाक. बोललो जर फिरवीन. माझ्या मंडळीत काय घेता? बिअर घेता का हाट चालते तुम्हाला? बिअर चांगली चिळ आणि थंड. उन्हाळ्यात बरं असते, पोट हलक होते. मालक, 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 आम्हाला वाचवा. तो भुजंगराव उद्या आमच्या समजे झोपडे पाडणार आहे. जमिनीवर फॅक्टरी काढणार आहे. फॅक्टरी? जमीन काय त्याच्या बापाची आहे. तुम्ही काय फिकीर करू नका. मी अजून जित्ता आहे. करी भाऊ तयार करा छोट माले. छोटे मालक अजून ओळख आहे तर. ओळख कशी सरणार छोटे मालक? आम्ही कोण? मोठ्या मालकांनी विश्वस्त केलंय म्हणून आम्ही स्टेट सांभाळतोय. आम्ही कोण? तुला कुणी अधिकार दिलाय झोपडपट्ट्या पाडून तिथं फॅक्टरी उभी करायचा? अरे पिढ्यान पिढ्या तिथे राहणाऱ्या माणसांना का बेघर करायला निघालायस तू? हे बघ, माझ्यावरचा अन्याय मी सहन केला, पण गरीबावरचा अन्याय सहन करणार नाही. मी त्या फॅक्टरीचा करार पक्का केलेला आहे. तुम्ही भी ध्यानात घ्या सर्जेराव, एकदा केलेला करार तोंडी वा लेखी इमानदारीनं पाळणं हा भुजंगरावाचा धर्म आहे. काढून टाक तो करार. ते सांगण्याचा अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही कॉम्रेड सर्जेराव. मरते वेळी दौलतरावांनी मोठा विश्वासाने स्टेट आमच्या ताब्यात दिली आहे. ए नोकर नाही तुझा मी सर्जे. निघा. प्यायची वेळ झाली असेल, अड्ड्यावर दोस्त मंडळी वाट बघत असेल. निघ भुजंगराव. तुला अखेरचं सांगतो,
उद्या जर तुझी माणसं झोपडपट्टी पाडायला आली तर तुझ्या सकट समजण्यात चिरडून टाकीन मी फट.